नमस्कार अभ्यासक मित्र मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे एमपीएससी लक्ष्य या यूट्यूब चॅनल वरती। आपण जी लक्ष्य अधिकारी सीरीज चालू केलेली आहे, या लक्ष्य अधिकारी सीरीज मध्ये आपण पंचायती राज हा एक महत्त्वाचा विषय समजून घेतोय। यामध्ये आपण पंचायत समिती याबद्दलची माहिती यापूर्वी घेतली होती, आता जी आपण माहिती घेणार आहोत पंचायत समितीच्या ज्या सभा आहेत या कशा प्रकारे कंडक्ट केल्या जातात, किंवा पंचायत समितीच्या ज्या सभा आहेत या कशा प्रकारे कंडक्ट केला जातो, आणि पंचायत समितीचं जे कार्य आहे हे किंवा कामं काय आहेत याबद्दलची माहिती जी आहे ती आपण समजून घेणार आहोत। तर पंचायत समितीच्या बद्दलची जी माहिती घेण्यासाठी आपल्याला सगळ्या बाबी ज्या आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत। तर मी आता माझा व्हिडिओ जो आहे तो बाजूला करतोय आणि तुमच्यासाठी जे आहे ते टॉपिक वरती येतोय, शेवटी तुम्हाला जे आहे ते मी भेटतोय। परत तुम्हाला मीनवाईल काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जे आहे ते टाकू शकता। पंचायत समितीच्या ज्या सभा होतात तर त्याच्यामध्ये पहिली सभा जी घेतल्या जाते ही जिल्हाधिकारी काय करतात, एक अधिकारी नेमतात आणि हा व्यक्ती जो आहे या सभांना हजर राहतो आणि या सभेला असतो आणि तो जो आहे तो पहिली सभा कंडक्ट करतो। सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणारी पहिली सभा जी आहे ही मावत्या सदस्यांचा पदावधी समाप्त होण्याच्या तारखेच्या लगतच्या दिवसापेक्षा उशिराची असणार नाही। म्हणजे समजा 31 जुलैला या व्यक्तीचा कालावधी संपतोय, पहिल्यांचा कालावधी संपतोय, तर जी पहिली सभा आहे ती 1 ऑगस्ट पर्यंत घेणं अपेक्षित आहे नवीन सदस्यांची। तर 31 जुलैला आधी त्यांचा कालावधी संपतोय तर 1 ऑगस्ट जो आहे मॅक्सिमम 1 ऑगस्ट पर्यंत जी आहे ती नवीन सदस्यांची जी सभा आहे पंचायत समितीची सभा जी आहे ती कंडक्ट केल्या जाते। पंचायत समितीच्या विसर्जनानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीच्या बाबतीत विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्याच्या आत पहिली सभा बोलावली जाते। पंचायत समितीच्या सभांची संख्या किती असेल तर ही जी आहे ही एक बाब महत्त्वाची आहे। तर दोन सभांमध्ये जे आहे 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं, म्हणजे वर्षभरातून 12 सभा दर महिन्यामध्ये कमीत कमी जी आहे एक सभा जी आहे ती बोलवली जाते। जर पंचायत समितीने सभा बोलवली नाही तर विभागीय आयुक्त जे आहे ते पंचायत समितीची सभा बोलवतात। जर काही विशेष कारण असेल तर या विशेष कारणासाठी ज्या 1/5 सदस्यांनी विशेष सभेची जर लेखी मागणी केली असेल तर सभापती जे 7 दिवसाच्या आत विशेष सभेची नोटीस काढतात आणि नोटीस काढल्यापासून 30 दिवसाच्या आत जे ती विशेष सभा बोलवली जाते। जर सभापतीने विशेष सभा बोलवली नाही, कारण की 1/5 सदस्यांची जी आहे त्यासाठी जी लेखी मागणी केलेली आहे, पण अशा प्रकारची जर सभा बोलवली नाही तर विभागीय आयुक्त जे आहेत ते पंचायत समितीची विशेष सभा जी आहे ती बोलवतात। तर या विशेष सभेमध्ये जो विषय ठरलेला आहे त्यावरती कामकाज जे आहे ते केलं जातं। कुठल्याही ज्या सभा होतात सगळ्या ज्या आपण बघतो सगळ्यांमध्ये जे आहे त्या सभेची नोटीस जी आहे ती बजावली जाते। आता ही नोटीस जी आहे ती प्रत्येक सभासदाला द्यावी लागते। तसंच सर्वसाधारण सभेकरता 10 दिवसाची नोटीस आणि विशेष सभेकरता 6 दिवसाच्या मुदतीची नोटीस पाठवणं गरजेचं असतं। ही नोटीस जी असते ही कशी राहते, एक जो फॉर्मॅट आहे त्या स्पेसिफिक फॉर्मॅट मध्ये असते आणि ही जी आहे पंचायत समितीच्या नोटीस बोर्ड सुद्धा लागलेली असते। सभा जी आहे सभेचा अध्यक्षपद पंचायत समितीचा सभापती, सभापती नसेल तर उपसभापती आणि दोघेही नसतील तर मग जे सदस्य उपलब्ध आहेत त्यापैकी एक सदस्य जे आहे तो अध्यक्षस्थान भूषवतो। गणपूर्ती, जसं आपल्याला माहिती आहे लोकसभेसाठी 1/10 गणपूर्ती आहे, तर इथे सभेचं कामकाज चालवण्यासाठी किमान 1/3 सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे। बघा आता कसं आहे की 6 सदस्य आहेत समजा पंचायत समितीमध्ये, किमान 2 जण जे आहेत ते कारभार चालवण्यासाठी लागतील। 15 जण असतील तर किमान 5 जण जे आहेत ते कारभार चालवण्यासाठी लागतील। गणपूर्ती नसेल तर सभा तहकूब केलं जाते आणि या तहकुबीनंतर जी भरलेली सभा आहे मग तिथे काही गणपूर्तीची गरज भासत नाही। तहकुबीनंतर सभा समजा तहकूब किंवा कॅन्सल केली आणि त्याच्यानंतर जी सभा भरते तर त्या सभेमध्ये पहिले तर आपण बघितलं गणपूर्तीची गरज नाही आणि आधीचं जे कामकाज पेंडिंग राहिलं होतं तेच कामकाज जे आहे तिथे केलं जातं। पंचायत समितीने कुठलाही ठराव जर केला असेल तर 3 महिन्याच्या त्यात बदल करता येत नाही आणि बदल जर करायचा असेल
मिनिमम 50% सदस्यांचं बहुमत जे आहे, बहुमतांचा जो ठराव मंजूर करावा लागतो. जुन्या ठरावात बदल किंवा रद्द करण्याबाबतच्या सभेच्या नोटीस मध्ये नमूद केलेलं असलं पाहिजे, तेव्हाच कुठे जे आहे ते करता येते, त्याच्यामध्ये घेता येतं. एखाद्या मंत्र्याला जर वाटलं की ठीक आहे, माझ्या राज्यामध्ये एखादी जी पंचायत समिती आहे, इथे मला जाऊन बघायचं आहे काय परिस्थिती आहे, तिथे मला मार्गदर्शन करायचंय, तर पंचायत समितीचे कामकाज आणि गटाचा विकास यावर चर्चा करण्यासाठी कुठलाही मंत्री जो आहे पंचायत समितीच्या सभापतीला पत्र पाठवून सभा बोलण्याची विनंती करतो. आणि मग व्यक्ती जो आहे तो या प्रकारे काय करतात, मंत्र्यांची जी विनंती आहे त्यानुसार पंचायत समितीची सभा बोलवली जाते. ज्या सभा असतात त्याच्यामध्ये बहुमतानुसार निर्णय घेतला जातो. आणि एखाद्या प्रश्नावर जर समसमान मतं पडली तर मग जे वोट आहे, पॉवर वोट जे आहे ते अध्यक्षस्थानी असलेल्या व्यक्तीला जे आहे ते असतो. आणि एखाद्या अध्यक्षस्थानी जी व्यक्ती आहे त्याला दुसरं किंवा निर्णायक मत देण्याचा अधिकार आपल्याला जाणवतो. आता पंचायत समितीवरती जे आहे ते नियंत्रण कोणाचं आहे, कारण की जर अनियंत्रित काम करू दिलं तर काय होत आहे, या अनियंत्रित कामामुळे बरस नुकसान जे आहे ते सहन करावं लागतं. मग याच्यावरती जो आहे तो जिल्हा परिषदेचा मेनली जे आहे तो जिल्हा परिषदेचं नियंत्रण आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचे ठराव निलंबित करण्याचा अधिकार आहे. अंमलबजावणी निलंबित करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो. कुठलाही ठराव किंवा आदेश जर लोकहित उपयोगी नसेल तर हा आदेश विभागीय आयुक्त काय करू शकतात, रद्द करू शकतात. जर त्यांना वाटलं की याच्यामुळे लोकांना त्रास होतोय, लोकांना इजा होते किंवा संभव आहे किंवा शांतता सुद्धा जर भंग होत असेल, तर असं जर मत जिल्हा दंडाधिकाऱ्याचं बसलं तर जिल्हा दंडाधिकारी सुद्धा जे आहे त्या आदेशाची अंमलबजावणी निलंबित करू शकतात. तर कंट्रोल जो आहे तो ठेवला जातो, म्हणजे कुठलेही निर्णय जे आहे ते पंचायत समिती एकदमच स्वतःच्या मनाने कसाही घेऊ शकत नाही. लोकहितोपयोगी निर्णय असला पाहिजे आणि याच्यावरती जो आहे तो चेक अँड कंट्रोल जो आहे तो जिल्हा परिषद आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा असतो. सगळेच निर्णय काही रद्दबदल ठरले जात नाही. जर त्यांना हा जो क्रायटेरिया ठरलेला आहे ना, या क्रायटेरियामध्ये जर असेल तर तो निर्णय रद्द केला जातो. उपकराच्या दरात वाढ सुचवण्याचा अधिकार जो आहे हा विभागीय आयुक्तांना आहे. जर पंचायत समिती उपकर बरोबर वसूल करत नसेल तर त्याच्या दरामध्ये वाढ करा असं अधिकार जो आहे तो विभागीय आयुक्तांना देण्यात आलेला आहे. पंचायत समिती विसर्जित करण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. हा अधिकार राज्य शासनाकडे काय, जर पंचायत समिती काय करत असेल, जर त्याचं कामकाज व्यवस्थित चालवत नसेल तर ती विसर्जित जी आहे करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. पण एकदमच विसर्जित करत नाही, लक्षात घ्या. पंचायत समितीला जे आहे त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो. जर पंचायत समिती काय करत असेल, अतिक्रम किंवा दुरुपयोग करत असेल अधिकाराचा, कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नसेल, कर्तव्य पार पाडण्यास सतत कसूर करत असेल, राज्य शासनाच्या आदेशाचं पालन करत नसेल आणि लेखा परीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या निर्देशाचे पालन पंचायत समिती करत नसेल, तर पंचायत समिती जी आहे ती पंचायत समितीला जो आहे विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. पंचायत समितीचं मुख्यालय याबद्दल जे आहे राज्य शासनाशी चर्चा करून जे आहे ते कुठे निश्चित करता येतं. मुख्यत्वे जे आहे हे जिल्ह्यामध्येच असतं, जिल्ह्याच्या बाहेर राहत नाही. आणि पंचायत समितीचं जे कार्यालय ते तालुक्याच्या ठिकाणी, मोस्टली जे आहे ते तालुक्याच्या ठिकाणी जे आहे ते असतं. सर्व पीठासीन अधिकाऱ्यांची पदं जर एकाच वेळी रिक्त झाली असेल तर पीठासीन अधिकारी म्हणजे सभापती, उपसभापती अशा प्रकारचे पद जर एकाच वेळी सगळे रिक्त असेल तर त्यांच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी, कर्तव्य पार पाडण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला बोलवून अधिकाऱ्याला प्राधिकृत करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. अधिकाऱ्याला प्राधिकृत म्हणजे त्या अधिकाऱ्याला विशेष अधिकार जे ते दिले जातात.
नंतर सभापती, उपसभापती आणि सरपंच समितीचा सभापती यांचे अधिकार आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी एखाद्या अधिकाऱ्याला नियुक्त करता येतं. तसंच पंचायत समिती आणि सरपंच सदस्य, सरपंच समिती आपण मग मागच्या भागामध्ये जी बघितली होती 15 सदस्यीय समिती जी आहे, पंचायत समितीचे सदस्य त्यांचे अधिकार आणि कर्तव्य कोणाकडे सोपवता येत नाही. सदस्यांचे अधिकार जे आहेत ते इतर कोणाकडे दिले जात नाही. सभापती आणि उपसभापतीचे अधिकार जे निर्वाचित सदस्य आहेत, संयुक्त सदस्य आहेत, त्यांना देता येतात. परंतु सदस्याचे जे अधिकार आहेत ते कोणालाही नाही, तो जो निवडून आलेला व्यक्ती असेल ना त्यालाच ते अधिकार असतात. आता पीठासीन अधिकारी म्हणजे कोण? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने नेमलेली कुठली समिती, स्थायी समिती, विषय समिती यांचे जे सभापती आहेत त्यांना पीठासीन अधिकारी जे आहे ते म्हटल्या जात. आता यांचं जे काम राहतं मुख्यत्वे अध्यक्ष म्हणून जे आहे ते काम पार पाडतात. सभेचं कामकाज जे आहे ते अध्यक्ष म्हणून पार पाडतात, त्या व्यक्तीला पीठासीन अधिकारी म्हटलं जातं. मेनली जिल्हा परिषदेला जो आहे तो पंचायत समितीला आदेश देण्याचा अधिकार आहे आणि तो आदेशाचं पालन करणं पंचायत समितीवरती बंधनकारक आहे. तर पंचायत समितीची कार्य काय आहेत? पंचायत समितीची हिशोब तपासणी जे आहे ते अकाउंटंट, जे महालेखापाल जे आहेत ते करतात. अंदाजपत्रक जे आहे पंचायत समितीच्या आर्थिक वर्षात करायची कामं, योजना याबद्दल अंदाजपत्रक राज्य शासनानं निश्चित केलेल्या तारखेपूर्वी सादर करावं लागतं. जी डेट आहे जवळपास ही जी डेट राहते 28 फेब्रुवारी पर्यंत डेट असते. ऑन एन जनरल चेंज होऊ शकते कारण की बजेटच्या पूर्वी जे आहे, बजेटच्या पूर्वी जे आहे ती सादर करावी लागतं. काय होतं, पंचायत समितीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेला दिलं जातं, जिल्हा परिषद जी आहे ती पंचायत समितीमध्ये ऍड करते. तर पंचायत समितीच्या सभा ज्या होतात तर हे जे आहे सगळं काही अंदाजपत्रक राज्य शासनाने निश्चित केलेल्या तारखेपूर्वी सादर करावं लागतं. जर केलं नाही तर बरेचसे परिणाम जे म्हणजे अंदाजपत्रक जो आहे तो जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकाचा भाग होऊ शकणार नाही, त्यामुळे हे कंपल्सरी आहे. पंचायत समितीच्या सभेत याबाबत विचारविनिमय करून मान्यता देण्यात येते आणि आवश्यक असेल तर दुरुस्ती सुद्धा याच्यामध्ये करता येते. हे जे आहे जो एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये झेडपी कडे पाठवला जातो आणि नंतर जो आहे तो झेडपीच्या अंदाजपत्रकाचा भाग बनतो. याच्यामध्ये एक महत्वाचं इथे परत आलेला आहे गटविकास अधिकारी. हे अंदाजपत्रक जे आहे ते गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेकडे पाठवतात आणि जिल्हा परिषदेमध्ये ज्यात बदल करायचा असेल तर तो करू शकतात, किंवा नसेल करायचा तर तसाचा तसं जे आहे त्यांच्या बजेटचा पार्ट म्हणून जे आहे अंदाजपत्रकाचा पार्ट म्हणून जे ते घेतल्या जात. पंचायत समितीच्या उत्पन्नाची साधनं महत्वाची आहेत, ज्या आर्थिक बाबी आहेत त्या महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये पंचायत समितीला स्वतःची अशी स्वतंत्र साधनं नाहीत, ही एक बाब महत्वाची. पूर्णपणे जिल्हा परिषद आणि राज्य शासनावरती विसंबून आहे, त्यामुळे पंचायत समितीला कुठलाच कर वगैरे ठेवता येत नाही. इट इज ओनली बाय पंचायत समितीबद्दल जे आहे सगळं काही डिपेंडन्सी जी आहे ती कोणावरती आहे, तर जिल्हा परिषदेवरती. आता पंचायत समितीची कामं काय आहेत? जिल्हा परिषदेची जी विकास योजना आहे त्याचा पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कार्य होतात, कामं कोणी ठरवली आहेत? झेडपीने ठरवली आहेत. पण होणार कुठे आहेत? या पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये. ही कामं पंचायत समितीला दिली जातात. जी काही संपत्ती आहे त्याचा योग्य विनिमय केला पाहिजे, स्थानिक संपत्तीचा कमाल उपयोग केला पाहिजे. त्यासाठी जो काही प्लान असेल, विकास आराखडा म्हणजे डेव्हलपमेंट प्लान जो असेल, हा प्लान पंचायत समितीला तयार करायचा असतो आणि गटानुदानानुसार होणारे विकास कामं, अन्य कामांना मंजुरी देणं आणि अंमलबजावणी करणं यावर पर्यवेक्षण करणं, त्याकरता खर्च केला जातो. म्हणजे कुठलाही जो खर्च जो आहे कशासाठी, त्याचे विकास कामं होत आहेत त्या कामांना, त्या कामांसाठी जो आहे तो केला जातो. अंमलबजावणी जर आपण महत्वाचं आहे तर अंमलबजावणी जी आहे ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून
अंमलबजावणी जी आहे ती केली जाते. जिल्हा परिषदेच्या योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीच्या माध्यमातून, म्हणजे ज्या एरियामध्ये समजा आता आपण बघितलं ही जिल्हा परिषद आहे याच्यामध्ये एवढे एवढे मेंबर्स तुम्ही राहिले, तर याचं जे काम आहे या व्यक्तीचं जे काम आहे ते जिल्हा परिषदेच्या सोबतच मिळून जे आहे ते करावं लागतं. आणि कसं आहे की या अधिकार क्षेत्रामध्ये इथल्या पंचायत समितीच्या अधिकार क्षेत्रामध्ये हे काम जेडपीने ठरलंय तर हे पंचायत समितीला करून घ्यावंच लागतं. जी कामं आहेत पंचायत समितीची त्यामध्ये राज्य शासनाचा काय अधिकार आहे, तर बघा जिल्हा परिषद पंचायत समितीने हाती घेतलेल्या कामांबद्दल राज्य शासनाचा अधिकार महत्वाचा आहे, कारण त्या योजनांचं कामांचं निरीक्षण करणं, त्याबाबतीत तांत्रिक मार्गदर्शन आणि सहाय्य देणं किंवा सल्ला देणं आणि निरीक्षणात आढळलेल्या नियमबाह्य बाबी या आवश्यक सुधारणांकरता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देणं या सगळ्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये असतात. तर ही जी एक महत्वाची बाब आहे. आता पंचायत समितीच्या कामाचे विषय, 75 विषय जे आहेत, 75 विषय जे आहेत ते पंचायत समितीच्या कामांमध्ये येतात. जसं कृषी, वन, पशुसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेदिक, सार्वजनिक आरोग्य, हे जे सगळे आहेत हे सगळे पंचायत समितीच्या कामांमध्ये जे आपण बघितलं तर पंचायत समितीचे कामं जी आहेत महत्वाची आहेत. गट विकास अधिकारी, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, हा जो आहे कोण आहे तर पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव आणि पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख. याची निवड जी आहे ही गट विकास अधिकारी नेमणूक जी आहे ती एमपीएससीच्या माध्यमातून आपण बघतो ना, तर ही बीडीओची नेमणूक जी आहे त्याच्या माध्यमातून केली जाते. हा जो आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि पदसिद्ध सचिव जो आहे तो आहे. पंचायत समितीचा वर्ग 3-4 कर्मचाऱ्यांना रजा मंजूर जे आहे ते गट विकास अधिकारी जे आहेत ते करू शकतो. पंचायत समितीचे जे कर्मचारी आहेत क्लास 3 आणि क्लास 4 चे त्यांच्या रजा मंजूर करण्याचं काम जे आहे ते केलं जात. तसंच पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून काही अहवाल, विवरणपत्र, हिशोब तसंच आवश्यक ती माहिती याबद्दल जे आहे ते स्पष्टीकरण मागितल्या जाऊ शकतं. पंचायत समितीच्या सभांना कामकाजाशी संबंधित असलेले सर्व कागदपत्र आणि दस्तावेज जे आहेत त्या आपल्या अभिरक्षेत ठेवावं लागतं, म्हणजे त्याला जे आहे प्रोटेक्टेड ठेवावं लागतं. जे पंचायत समितीच्या सभाचं जे कार्य झालं ना त्याच्या कामकाजाशी संबंधित सर्व कागदपत्र जे आहेत सांभाळून ठेवावी लागतात. याच्या सगळ्या नोट्स वगैरे जे आहेत ना त्या मी अपलोड करेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे त्या पीडीएफ लिंकची जी आहे ती तुम्हाला जी आहे ती शेअर केल्या जाईल. आणि एक अजून असं सांगायचं की या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून नंतर जे तुम्हाला जेव्हा त्याच्यामध्ये जे काही लिहायचं असेल ते जे तुम्ही करू शकता. तर ही जी अंमलबजावणी जी आहे ती गटविकास अधिकारी जे आहे ते करून घेतो. गटविकास अधिकारी जो आहे तो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आहे. म्हणून जे पंचायत समितीमध्ये जी कामं आहेत ती 75 कामं जी आहेत ती ठरवून दिलेली आहेत. आणि पंचायत समितीचा सभापती, उपसभापती यांना जे आहे ते मानधन सुद्धा ठरवलेलं आहे. तर पंचायत समितीच्या सभापतीला 10,000 रुपये आणि उपसभापतीला जे आहे ते 8,000 रुपये मानधन जे आहे ते दिल्या जात. तर आपला जो आहे तो पंचायत समितीचा पार्ट जो आहे तो आपण इथे कव्हर केलेला आहे. एक माहिती तुम्हाला मला जी द्यावी लागते ती म्हणजे अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्म बद्दल. अनअकॅडमीचा जो आपलं चॅनल जे आहे ते अनअकॅडमी सोबत असोसिएट पार्टनर आहे. आणि तुम्ही जे आहे अनअकॅडमीचे जे क्लासेस आहेत किंवा अनअकॅडमीच्या ऍपची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जे आहे तुम्ही आम्हाला, मला आणि डॉक्टर प्रीतिरथ मॅडम यांना फॉलो करू शकता. मॅडमचा आणि माझा जो प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलची लिंक जी आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये तुम्ही मी एक मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो. आणि वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला तुम्ही जे ते जॉईन करू शकता अनअकॅडमीवरती. आणि या कोर्सेसच्या माध्यमातून जर तुम्ही प्रीती लाईव्ह हा जर रेफरल कोड आपल्या चॅनलचा रेफरल कोड वापरलात तर 10% डिस्काउंट जे आहे तुम्हाला याच्या माध्यमातून मिळू शकतं. माझं सध्याचे जे आहे आता मी तिथे जे आहे करंट अफेअर्स कव्हर करतोय,
त्याच्यानंतर करंट अफेअर्स, नंतर सीसॅट जे आहे ते कव्हर करतोय, सोबतच अनअकॅडमीवरती स्टेट बोर्डाच्या माध्यमातून जे आहे इतिहासाचं शिकवण्याचं इतिहास शिकवतोय सोप्या भाषेमध्ये अतिशय. तर या बॅचेसला तुम्ही जे आहे जॉईन करू शकता. प्रीती मॅडम जे आहेत त्या सायन्स कंडक्ट करत आहेत आणि प्रोफाईलची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही जे ते व्हिजिट करू शकता. आणि रेफरल कोड लक्षात ठेवा प्रीती लाईव्ह. जर तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये 10% डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतं. अजून काय फायदे आहेत जाणून घ्यायचे असतील तर तो क्रमांक फ्लॅश होतोय, त्या क्रमांकावरती तुम्ही जे संपर्क साधू शकता. तर याच्या पुढे जे आहे तर आपण पंचायत समिती जी आहे ते कव्हर केलेलं आहे पूर्णपणे. पंचायत समितीनंतर आपण जिल्हा परिषद जी आहे ही जिल्हा परिषद जी आहे ते आपण कव्हर करूया. ओके, तर आता मी इथे थांबतोय. तुम्हाला जर काही प्रश्न असतील अडचणी असतील तर तुम्ही नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये त्याचा रिप्लाय करण्याचा जो आहे तो प्रयत्न मी करेल. लवकरात लवकर सगळे रिप्लाय देता आले पाहिजे हा एक प्रयत्न आहे. सगळ्या ज्या सिरीज आहे या सिरीजच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण जे आहे ते टॉपिक्स लवकरात लवकर कव्हर करायचे आहेत. तर आता मी थांबतोय. धन्यवाद.